नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून या मतदारांचा उत्साह आपण बघू शकतो। सकाळी रांगेत लागून हे सगळे मतदार जे आहेत या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत। मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमध्ये सुरू झालेली आहे। नागपूर जिल्ह्याचा विचार केला आपण तर 361 ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सुरळीत मतदान सुरू झालेलं आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा या ठिकाणी मतदान जे आहे ती ते सुरू झालेलं आहे। संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि शांततेत मतदान होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्रामीण मतदारांचा नेमका कौल काय आहे याचा फैसला आज हे गावातले मतदार जे आहे ते करणार आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद, कारण की लोकशाहीची ही सुंदर प्रक्रिया आहे की गावापासून लोकशाही रुजवायची असेल तर निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेणं गरजेचं आहे आणि त्याच निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी हे सगळे लोक जे आहे ते या ठिकाणी रांगेत लागून आहे। दादा, तुम्ही मतदान जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहेत, काय सांगणार, लोकांना काय अपील करणार की सगळ्यांनी मतदानाला येऊन लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला पाहिजे? माझी एकच विनंती आहे, या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खूप उत्साह राहते, कारण की हर उमेदवार आपसी उमेदवार राहते गावामध्ये, मतभेद न पाळता सगळ्यांनी या व्होटिंग करता ग्रामपंचायतच्या खूप उत्साह राहते। का सकाळी सकाळी येऊन मतदान केलं दाखवा तुम्ही, सकाळी सकाळी येऊन मतदान? सकाळी सकाळी पहिलं मतदान माझं झालेलं आहे या बूथवर। नक्कीच, हे सगळे मतदार रांगेत लागून सकाळपासून मतदानाला जे आहे ते आलेले आहेत, मतदानाला आले सकाळी सकाळी? हो, मी वेळाहरी प्रभाग क्रमांक 3 यामध्ये मतदानाला आलेले आहे। कुठल्या उमेदवाराचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही, पण हे बघा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, रांगेत लागून लोक मतदानाला आणि मतदानाचा टक्का वाढावा म्हणून इलेक्शन कमिशनकडून प्रयत्न जे आहे ते केले जात होते। विदर्भात 600 जास्त एकूणच ग्रामपंचायत मध्ये मतदान होत आहे। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 361 ग्रामपंचायतीमध्ये मतदानाला उत्साह सुरुवात झालेली आहे, लोक रांगेत लागून मतदान करतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजान नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।